नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। कसबा विधानसभा मतदार संघाची जी पोटनिवडणूक लागलेली आहे 2023 ची, तर यामध्ये लहुजी परिवर्तन आघाडीचे उमेदवार अनिलदादा हातगळे यांच्याकडे आपण आलेलो आहोत। विद्यमान स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या जाण्यामुळे लोकशाहीचा समतोल राखण्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे, तर त्याबद्दल अनिल दादा तुमचं मत काय आहे? वास्तविक पाहता एक दुर्दैवी घटना आहे की आदरणीय मुक्ताताई टिळक यांचं अचानक जाणं हे चटका देऊन जाणारं आहे, आणि अशा प्रसंगी या ठिकाणी ही निवडणूक लागलेली आहे। अशा स्वर्गीय आदरणीय मुक्ताताई टिळक यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अनेक वर्षापासून मातंग समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचबरोबर इतर जे छोटे छोटे समाज आहेत, ओबीसी समाज आहे, मराठा समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, या सगळ्या गोष्टींवर सरकारने पाहिजे तेवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीने फोकस केला पाहिजे ते केलेलं नसल्यामुळं माझ्यासारखा एक कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याला सर्व समाजाने या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली। आपण लहुजी परिवर्तन आघाडीच्या वतीने आपण रणांगणात उतरला आहात, तर आपल्या लहुजी परिवर्तन आघाडीचे ध्येय आणि धोरणं काय असतील निवडणुकीमध्ये? लहुजी परिवर्तन आघाडीचं मूलतः ध्येय हेच आहे की झळूजींनी सांगितलं होतं की जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी, आणि अशा राष्ट्रपुरुषाच्या नावाने ही विकास आघाडी आपण तयार केलेली, परिवर्तन आघाडी आपण तयार केलेली आहे। आणि याच्यातून मी केवळ मातंग समाजाचे विषय घेऊन सभागृहामध्ये भांडणार नसून जे जे उपेक्षित घटक आहेत, ज्यांना ज्यांना माझी गरज लागेल त्या सर्वांसाठी मी या ठिकाणी उभा राहणार आहे। वास्तविक पाहता आमची जी ध्येयधोरणं आहेत, ती ध्येयधोरणं वंचित, शोषित, उपेक्षित जनतेसाठी काम करणं, त्यांच्याप्रती जो आपलं कर्तव्य भावना आहे त्या कर्तव्य भावनेतून काम करणं हा आमचा मूलतः उद्देश आहे, आणि म्हणून त्याच्यासाठीच या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। विविध पक्षांचे दिग्गज उमेदवार आत्ता सध्या रणांगणात उतरलेले आहेत, तर आपल्या सामाजिक कार्याबद्दल इथं सर्वत्र चर्चा होत आहे, तर त्याचा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्यासमोर जरी बलाढ्य पक्षाचे उमेदवार उभे असले, करोडपती उमेदवार उभे असले, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, आणि विशेष म्हणजे मी या मतदारसंघातला स्थानिक कार्यकर्ता आहे। या मतदारसंघामध्ये मी लहानाचा मोठा झालेलो आहे, या मतदारसंघातल्या प्रश्नाची मला पूर्णतः जाण आहे, आणि या प्रश्नाची जाण असल्यामुळं आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये माझा जनसंपर्क फार मोठा आहे, आणि या जनसंपर्काचा फायदा मला निश्चित या ठिकाणी होणार आहे। आणि मी विशेष म्हणजे मी सगळ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित उमेदवार आहे, बाकीचे उमेदवार करोडपती जरी असले तरी त्यांचे शिक्षण तुम्ही पहा, कोण 8वी कोण 10वी नापास वगैरे अशा पद्धतीने, आणि अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये जाऊन त्या ठिकाणी काय आपले विषय मांडणार आहेत जनतेबद्दल, आणि या सगळ्या जनतेच्या संदर्भातल्या प्रश्नांची जाण या माझ्यासारख्या कार्यकर्ता असल्यामुळं निश्चितपणे माझ्यासोबत सर्व छोटे मोठे समाज घटक, छोटे मोठे व्यापारी, उद्योजक, त्याचबरोबर तरुण विद्यार्थी, विद्यार्थिनी, माझी माता भगिनी आणि विविध अल्पसंख्याक समाजाची मंडळी, SC मंडळी ही माझ्यासोबत निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आहेत। 2 मार्चला तुम्हाला निकाल दिसेल की चमत्कार घडलेला असेल, आणि या ठिकाणी मी सर्वांच्या आशीर्वादानं या विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्यासाठी नक्की प्रतिनिधित्व करेल असा विश्वास मला एकंदर मी फिरत असताना जनतेतून दिसतोय। दादा, नक्कीच जर चमत्कार घडला, जर आपण कसबा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला यश मिळालं, तर आपण जनतेचे काय काय प्रश्न आपण विधान भवनात असेल किंवा सोडवतील? जनतेचे प्रश्न जे आता महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीचा प्रश्न, आणि त्या वाहतुकीमध्ये इतका जनतेचा वेळ जातो आहे, कारण कसबा विधानसभा मतदारसंघ हे पुणे शहराचं, खरं तर पुण्याचं पहिलं गाव आहे, आणि त्या गावामध्ये असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा ह्या अजूनपर्यंत जनतेपर्यंत पोचलेल्या नाहीत। वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे, छोटे छोटे जे उद्योजक आहेत, छोट्या छोट्या ज्या OBC ज्या जाती आहेत, त्यांचे छोटे छोटे व्यापार आहेत, उद्योग आहेत, त्यांना देखील म्हणावं तेवढा स्कोप या मतदारसंघातून मिळालेला नाही, किंवा आत्तापर्यंतच्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी
त्यांच्या मूल ओबीसीच्या ज्या जाती आहेत, त्यांचे छोटे छोटे व्यापार आहेत, उद्योग आहेत, त्यांना देखील म्हणावं तेवढा स्कोप या मतदारसंघातून मिळालेला नाही. किंवा आत्तापर्यंतच्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि माझं प्राधान्य हेच राहणार आहे की झोपडपट्टीतला असो, वाड्यातला असो, किंवा मग तो सोसायटीमधला असो, त्या नागरिकाचा पाण्याचा प्रश्न असेल, त्या नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नावर मी माझी या ठिकाणी जी जेवढी ताकद आहे ती ताकद या सगळ्या जनतेसाठी खर्च करणार आहे. तर आपल्याला एक शेवटचा प्रश्न असेल माझा, मतदारसंघ आहे कसबा, तर त्यातील सर्व मतदारांना तुम्ही काय संदेश देताल? मी त्यांना एवढा संदेश देईल, मी कुठल्याही पक्षाकडून उभा नाही. परमपूज्य क्रांतिगुरू लहुजी वसंत साळवे यांच्या नावाने एक आघाडी तयार केलेली आहे. मी अपक्ष उमेदवार आहे. मला कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी बर्डन नसणार आहे, कुठल्याही पक्षाचा दबाव नसणार आहे. कुठल्याही पक्षाच्या ध्येय धोरणासाठी मी काम न करता माझं सर्वसामान्य जो माझा मतदार आहे, जो मतदार मला या ठिकाणी निवडून देणार आहे, जो माझ्यासोबत राहणार आहे, आणि या कसब्यातील जी काही एकूण संख्या आहे ती माझे पक्षश्रेष्ठ असणार आहेत, ते जे सांगतील ते धोरण अशा पद्धतीचं काम माझ्या हातून होणार आहे आणि मी ते करणार आहे. लहुजी परिवर्तन आघाडीचे उमेदवार अनिलदादा हातगडे यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली आहे, की आपल्याला कळतच असेल की त्यांची समाजातून आंदोलक म्हणून त्यांची एक ओळख आहे पूर्ण मतदारसंघात, पुण्यात, पुणे शहरामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात. त्याबद्दल बोल महाराष्ट्र न्यूजच्या परिवाराच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो.